नमस्कार, दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. तिवरे धरणाचा 3 महिने उलटूनही अहवाल नाही. वातावरण बदलामुळे काजू उत्पादन 30% घटणार. बेकायदा गुरांची वाहतूक, आरोपी अटकेत. जिल्ह्यातील होमगार्ड्स मानधन विना आणि महिलेशी गैरवर्तन, गुन्हा दाखल. आता पाहूया सविस्तर वृत्त. जुलैच्या पहिल्या आठवड्यात चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीच्या खोऱ्यात असलेल्या तिवरे येथील धरणफुटीत 33 जणांचे प्राण गेले. या गंभीर घटनेची दखल घेऊन शासनानं धरणफुटीबाबत चौकशीसाठी SIT नेमली. या समितीनं तातडीनं कार्यवाही करीत त्यासाठी अहवाल तयार केला आहे. मात्र 3 महिन्यांचा कालावधी उलटूनही अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे. ऑक्टोबरमध्ये झालेली अतिवृष्टी, कयार वादळ, ऑक्टोबर अखेरपर्यंतच्या मुसळधार पावसाचा प्रतिकूल परिणाम काजू पिकावर झाला आहे. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कीड रोगांना राज्यातील काजूबागा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या आहेत. सर्वांचा एकत्रित परिणाम काजू हंगामावर होणार असून किमान 30% उत्पादन घटून सुमारे 1500 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. कोकणातील 4 जिल्हे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 2 तालुक्यात प्रामुख्याने काजू उत्पादन घेतलं जातं. बेकायदा गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी अबलोली येथील राहणारा रोहिदास पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. यातील पवार हा 2 दिवसांपूर्वी आपल्या बोलेरो मॅक्स या गाडीतून गुरांची वाहतूक करीत होता. गणेशखिंड येथील चेकपोस्टवर तो गाडी न थांबवता निघून गेला, त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता गाडीच्या हौद्यामध्ये 2 गायी आणि अन्य गुरे आढळून आली, त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांप्रमाणे 24 तास सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील 543 होमगार्ड्सना गणेशोत्सवापासून विविध बंदोबस्ताच्या सेवा बजावूनही अद्याप मानधन मिळालेलं नाही, त्यामुळे अनेकांसमोर मानधनाअभावी कुटुंब चालवायचं कसं असा प्रश्न उभा राहिला. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईद, निवडणूक, संवेदनशील कालावधी जिल्ह्यातील सुरक्षेसाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड काम करत असतात. अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या होमगार्ड्सना कुटुंबासोबत सण साजरे करता येत नाहीत. सण नसतील त्यावेळी बेकार म्हणून घरी बसावं लागतं. रत्नागिरी जिल्ह्यात 543 होमगार्ड्स कार्यरत आहेत. गणपती सणापासून मानधन मिळालेलं नाही. संगमेश्वर तालुक्यातील शिवणे येथील विवाहित महिलेच्या घरात कोणी नाही पाहून प्रवेश करत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवणे येथील विवाहित महिलेनं संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की शनिवारी 9 नोव्हेंबर रोजी ही महिला घरात एकटी होती. यावेळी शिवणे बोधवाडीतील संशयित आरोपी सोनू उर्फ सुशांत श्रीधर सावंत याने घरात प्रवेश करत या महिलेशी गैरवर्तन केलं. अलका खोपडे राहणार पुणे या पुणे एक्सप्रेसने प्रवास करत असताना रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे त्यांची ट्रेन आली असता अज्ञात चोरट्यानं त्यांची पर्स लांबवली. यामध्ये त्यांचा मोबाईल, रोख रक्कम आणि इतर वस्तू होत्या. याबाबत त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष उलटूनही लांजा तालुक्यातील पालू हुंबरवणेवाडी अद्यापही रस्त्याअभावी गैरसोयींना सामोरं जावं लागतंय. 1000 ते 1200 लोकवस्तीतील लोकांची गैरसोय यावर्षी तरी दूर होणार का असा प्रश्न येथील जनतेला पडलाय. लांजा तालुक्याच्या पूर्व भागात वसलेल्या पालू हुंबरवणेवाडीला दरवर्षी अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं. रस्ता नसल्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही या ठिकाणी रस्त्याची पहाट उजाडलेली नाही. गावात जाण्यासाठी आजतागायत रस्ताच न झाल्याने येथील ग्रामस्थांना सर्वच दृष्टीने अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय. रत्नागिरी आठवडा बाजारनजीक प्रमोद महाजन क्रीडा संकुलच्या मागे असलेल्या एका घराला आग लागली. घरातून धुराचे लोट येत आहेत. हे घर भोसले यांचं असल्याचं कळतं, मात्र आग कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही. आग गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जाते. शुक्रवार दिनांक 8 नोव्हेंबर 2019 रोजी नागपूर येथे घेण्यात आलेल्या 14व्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव 2019 या स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या फर्क पडता है या नाटिकेनं कोल्हापूर विभागाचं नेतृत्व करत तृतीय क्रमांकाला गवसणी घातली. सदरची राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव 2019 ही स्पर्धा राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय भारत सरकार अंतर्गत, नेहरू विज्ञान केंद्र मुंबई, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे आणि राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये रोटरी स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाशी निगडीत पर्यावरणातील ऊर्जा स्रोतांचा मनुष्याकडून अमर्यादितपणे केला जाणारा वापर, त्यामुळे 22व्या शतकात निर्माण होणारी भयावह विदारक परिस्थिती यांचं सत्य चित्र डोळ्यासमोर उभं करणारी हरित ऊर्जा या विषयावर आधारित
फर्क पडता आहे ही नाटिका सादर केली. रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच आपल्या नाटिकेतून बुलंद आवाज आणि नाट्यातील दिलखेज आणि कसदार अभिनयाने उपस्थित परीक्षक आणि प्रेक्षक यांची वाहवा आणि कौतुकाची थाप मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रोटरी स्कूलचा श्रीहरी दामले, अथर्व मिश्रा, तनिष्का कदम, अथर्व दळवी, आयशा तिसेकर, केवल खापरे, अनुजा पवार, प्रियांशी दुबे, अंजली देवळेकर यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये वातावरण आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना योगेश वीर, मीनाक्षी निवाते, शैलेश देवळेकर, गुरुप्रसाद देवघरकर, ओमकार काष्टे, सुप्रीव भुवड यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. सूर्यकांत तारवे हे 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मृत्युमुखी पडल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं. त्यांनी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:00 घरात कोणी नसताना गवत मारण्याचं विषारी औषध प्राशन केलं. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. स्वतः आर्थिक सक्षम नसतानाही जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून दुसऱ्यासाठी तो नेहमीच झटत राहणारा, कुणीही गावात आजारी पडल्यावर त्याला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी कोणीही रात्री अपरात्री दार ठोठवले तरी हा युवक सदैव पुढे असणार, यामुळेच लोकांनी त्याला लाईफलाईन एक्सप्रेस असा बहुमान दिला. याचीच दखल घेत आता डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाने सामाजिक काम करणाऱ्या अबलोली येथील विजय पागडे याची गुहागर तालुका आरोग्य मित्र म्हणून निवड केली आहे. संगमेश्वर तालुक्यात रस्त्याशेजारी आणि महामार्गाशेजारी सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडीविरोधात संगमेश्वर तालुका पत्रकार संघ आक्रमक भूमिका घेणार असून त्याबाबतचं निवेदन लवकरच राज्य शासनाला देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष जाकीर शेखासन यांनी दिली. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात अडथळे ठरणारे वृक्ष जमीनदोस्त केले जात आहेत, यासाठी वनविभागाची अधिकृत परवानगी आहे, मात्र त्याचा फायदा उठवत अन्य वृक्षही जमीनदोस्त केले जात असल्याचा आरोप शेखासन यांनी केलाय. दिनांक 7 ते 9 नोव्हेंबर 2019 रोजी अहमदनगरमधील संगमनेर येथे ध्रुव अकॅडमी, संगमनेर, अहमदनगर आणि CBSE यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या CBSE शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी अनुष्का मनोज म्हात्ले हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. CBSE शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून जवळपास 300 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडची विद्यार्थिनी अनुष्का म्हात्ले हिने 19 वर्षाखालील मुली या गटामध्ये सहभाग घेऊन आपल्या योगा कौशल्याची कसब दाखवत उपस्थित मान्यवर, परीक्षक, प्रेक्षक यांची मनं जिंकून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. अनुष्का म्हात्ले शाळेत असल्यापासूनच आपला आवडता खेळ योगासन याचा सराव करते. आपले खेळावरील कौशल्य दाखवत यापूर्वी घेण्यात आलेल्या तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील योगासन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याचं दिसून येतं. CBSE शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडला सुवर्णपदक मिळवून देणारी अनुष्का ही पहिलीच योगापटू आहे. अनुष्काने राष्ट्रीय योगासन स्पर्धेत उत्तम खेळी करून मिळवलेल्या यशामुळे खेड शहर आणि प्रशालेमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनुष्का म्हात्ले हिला योगा प्रशिक्षक गौरव आमरे, श्रेयस पाटणे आणि क्रीडा शिक्षक शीतल बारसकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, पराग चिखले, अमित लड्ढा, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनुष्काचं अभिनंदन केलं. कोतवडे येथील राहणाऱ्या प्रतिभा शिवलकर या महिलेला सुरीचा धाक दाखवत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने चोरल्याप्रकरणी पोलिसांनी मुंबई येथील नामांकित गुंड राजेश गुरव याच्यासह स्थानिक आरोपी राम शिवलकर यांना अटक केली. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी पार पाडली.
आरमार विजय दिन मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा तसेच हा कार्यक्रम रत्नागिरीतील सर्व जाती समाजातील व्यक्तींनी एकत्र येऊन साजरा करावा या उद्देशाने रत्नागिरीत आरमार विजय दिन समिती गठीत करण्यात आली. या समितीची बैठक नुकतीच पार पडली. 14 डिसेंबर रोजी येथे हा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होणार असल्याची माहिती समिती संयोजक राजीव कीर यांनी दिली. सागरी किनाऱ्याचे प्राचीन काळातील महत्त्व आणि राष्ट्राची सुरक्षा यांचा विचार करून भविष्याचा वेध घेऊन सागर किनाऱ्यावरील व्यापार, तेथील महिलांचं सबलीकरण, दर्यावर्दी बांधवांचं एकीकरण यासाठी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार यांची सभा आरमार विजय दिन कार्यक्रम समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. तिवरे धरणाचा 3 महिने उलटूनही अहवाल नाही. वातावरण बदलामुळे काजू उत्पादन 30% घटणार. बेकायदा गुरांची वाहतूक, आरोपी अटकेत. जिल्ह्यातील होमगार्ड्स मानधनाविना आणि महिलेशी गैरवर्तन, गुन्हा दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.